आज शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीला माजी मंत्री राजेश टोपे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून तसेच जे काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती रखडल्या आहेत त्या देखील लवकर भरल्या जातील आणि ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सक्षम उमेदवार असतील त्या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र बसून ती जागा सोडविण्याचा प्रयत्न करतील. नांदेड जिल्ह्यामधील किती जागा राष्ट्रवादी लढू शकते याची देखील सात पाहणी सुरू आहे. याचा देखील आढावा मी या बैठकीच्या अनुषंगाने घेणार आहे. मी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेवरून या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहे. या ठिकाणी माझे येण्याचे दोन तीन महत्त्वाचे विषय आहेत. सगळ्यात पहिलं जे काही मध्ये पडझड झाली, जी काही मध्ये काही लोक इकडून तिकडं गेले, आमचे जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा भोसीकर्जे होते, ते पण त्यांच्या आजारपणामुळे आणि काही कारणांमुळे ते पण काही ती जागा पण आज आमची रिक्त आहे. तर मला असं एवढंच सांगायचं आहे की शेवटी जिल्ह्याचं अध्यक्षपद पण भरायचं आहे ग्रामीणचं. काही प्रमाणात काही बदलसुद्धा ज्या काही लोकांच्या आणि संघटनेच्या अपेक्षा आहेत की बदल व्हाव्यात, त्या दृष्टिकोनातून काही शहर असेल किंवा अन्य गोष्टी असतील त्यातही योग्य ते बदल करायचे आहेत. आणि एवढंच नाही तर रिक्त जागा ज्या काही असतील त्या रिक्त जागा आम्हाला सगळ्यात संघटनात्मक आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या दृष्टिकोनातून भरायच्या. हा एक विषय जरी असला तरी दुसरा विषय नक्कीच विधानसभा आता 3 महिन्याच्या अडीच 3 महिन्याच्याच अंतरावर आहेत आणि म्हणून आम्हाला ह्याचं पण एक चाचपणी करायची की खरोखर इथल्या सगळ्या विधानसभेच्या जागेंमधले राष्ट्रवादीच्या क्षमता असलेल्या ज्या काही 2-3-4 जागा असू शकतात कुठे जागा आहेत त्या कोणत्या घेतल्या पाहिजे, प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, इतर ह्याच्यामध्ये कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जागा यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या पक्षाला सोडाव्यात, एकंदर सगळ्याच विधानसभा निहाय आम्ही त्याची चाचपणी निश्चित प्रकारे करणार आहोत. नाही फॉर्म्युला ॲज सच असं नाही आहे, पण एक आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाचं ज्या विधानसभेमध्ये चांगलं बहुमत असेल आणि निवडून येण्याच्यासाठीची लागणारी क्षमता आणि चांगला उमेदवार असेल, मला वाटतं की त्या ठिकाणी तो उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनातून एक जनरल धोरण महाविकास आघाडीच्या विचारात आहे आणि सर्वांनी एकत्र बसूनच ते निर्णय घेतले जातील. कुठेही महाविकास आघाडीत ओढाओढी किंवा अशी घासाघीस ज्याला म्हणतो तसा प्रकार नसतो. असतात काही 2-5 ठिकाणी असतात, तर त्या ठिकाणी बसून चर्चा विचारविनिमय करून सहमतीनं आणि कन्सेन्सस म्हणतो त्याला आपण, एकमतानं तो निर्णय होतो. सगळेच समजदार नेते आहेत, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धवजी असतील आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील, सगळेच जण बसून त्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील. मला वाटतं ती चाचपणी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलेलो आहोत. तर आम्हाला आमचे नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक किती जागा घ्या असं किती जागेसाठी आग्रही आहेत ते पण मी ऐकून घेईन आणि त्यात खरंच ज्या आम्हाला क्षमता असलेल्या जागा आहेत त्या आम्ही नक्कीच घेऊ. अजितदादांचे काही कार्यकर्ते तुमच्या संपर्कात आहेत का? आता हे सगळं टीव्हीवर कसं सांगायचं, चॅनलवर कसं सांगायचं, जे काय असतील ते असतील. प्रत्येक जणाचं ती एक मला वाटतं की राजकारणाचा तो एक विषय असतो की समजून घेऊन त्या त्यावेळेस तो निर्णय घेऊ. बघा, मला असं म्हणायचं आहे त्या महाविकास महायुतीमध्ये काय त्यांचं चाललं आहे किंवा काय नाही चाललं आहे हे तुम्हाला अधिक माहितीच आहे आणि मला असं वाटतं की त्या बाबतीत त्यांच्या गोष्टीत आम्ही नाक खुपसणं आमच्या स्वभावात बसत नाही. त्यांनी त्यांचं काय असेल ते त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, त्यातमध्ये आम्ही नाक खुपसत नाही. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय काय असेल तो घ्यावा, एवढंच मला त्यांच्या बाबतीत सांगावं असं वाटतं. आमचा तो विषय नाही.